नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात एक मोठी बातमी। वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आधीच सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल गुणरत्न सदावर्तेंसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। 2 वर्षांपूर्वी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या। दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे। सर काय बोलायचे का? कुणाल गुणरत्न सदावर्ते सदावर्ते तर या बातमीसह येथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।